रविवार को भारतीय जनता पार्टी की ओर से कविवर्य सुरेश भट्ट सभागृह में संदीप जोशी इनके प्रचार हेतु पूर्वी विदर्भ पदवीधर सम्मेलन का आयोजन किया गया। विधान परिषद पदवीधर स्नातक चुनाव में हर पार्टी अपने अपने उम्मीदवार का जोरों शोरों से प्रचार प्रसार कर रही है। इसी श्रृंखला में विधान परिषद पदवीधर चुनाव में भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार संदीप जोशी के प्रचार के लिए शहर के भट्ट सभागृह में कार्यकर्ताओं का सम्मेलन आयोजित किया गया। इस मौके पर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने कार्यकर्ताओं को संबोधित किया। मतदार संघ निर्माण झाला तेव्हापासून जर इतिहास बघितला तर विग देशपांडे असतील, रामजीवन चौधरी असतील, गंगाधरराव फडणवीस असतील किंवा त्यानंतर मलाही जवळपास 18 वर्ष या मतदार संघात नेतृत्व करण्याची संधी मिळाली। केवळ एकदा तर मी अनपोल देखील या मतदारसंघातून निघालो आणि भारतातला एक विक्रम झाला की मी एवढ्या मोठ्या निवडणुकीत अविरोध निवडून आलो। तसं म्हटलं तर ही निवडणूक पदवीधरांची आहे, पण पदवीधरांच्या निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर आपल्याला विदर्भाकरता कसं काम करता आलं याचा उत्तम अनुभव मला आमदार म्हणून मिळाला। माननीय दत्ताभाऊ त्या काळामध्ये विधानमंडळामध्ये होते, मी आणि बी टी देशमुख आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो, त्यावेळी संदीप जोशींचे वडील दिवाकरराव जोशी पण आमच्याबरोबर शिक्षक आमदार होते आणि आम्ही विदर्भावर होणाऱ्या अन्यायाकरता शेवटी इतका आवाज उचलला की महाराष्ट्र सरकारची इच्छा नसतानाही त्याकरता राज्यपालांना वैधानिक विकास मंडळाचं निर्माण करावं लागलं। आम्ही एवढा टोकाचा आवाज उचलला की त्यावेळी एकदा विधानमंडळाचं अधिवेशन पुन्हा डबल घ्यावं लागलं। सरकार एवढं घाबरून गेलं होतं की सुनील देशमुख आता आपल्याकडे आहेत, ते त्यावेळी सिंचन खात्याचे राज्यमंत्री होते, तर त्यावेळी त्या सरकारमधले प्रमुख मंत्री सिंचनावर चर्चा असताना त्यांना सांगायचे तुम्ही जाऊन उत्तरं द्या, पण ते येण्याची हिंमत देखील करू शकत नव्हते अशी स्थिती होती। आणि आपण या सगळ्यातून विदर्भाला न्याय मिळवून दिला, विदर्भातले अनेक सिंचन प्रकल्प सुरू झाले आणि या कामामध्ये सातत्याने वरच्या सभागृहामध्ये विदर्भाचे प्रश्न सोडवण्याची संधी मिळाली। राज्य के पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने महाविकास आघाड़ी सरकार को आड़े हाथों लेते हुए भाषण के दौरान कई तंज कसे। या ठिकाणी मोहर उठवली आणि त्यांना पूर्ण समर्थन दिलं। कोरोनाच्या या संक्रमणाच्या काळानंतर कोरोना अजून काही संपला नाहीये, पण त्याचा पीक आता थोडा कमी झालाय आणि अशा या परिस्थितीमध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये निवडणूक होते ती आपल्या या विधान परिषदेची पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ आणि एक प्रकारे हे तीन पक्ष एकत्रित आले आहेत आणि त्यांना असं वाटतं आपण तिघं एकत्रित आल्यामुळे भारतीय जनता पक्षाला एकटं पाडू शकू। मी त्यांना स्पष्टपणे सांगतो ज्यांच्या सोबत जनता असते त्यांना कोणीच एकटं पाडू शकत नाही। अरे देशामध्ये मोदीजींच्या विरुद्ध 24 पक्षाची आघाडी तुम्ही तयार केली, 24 पक्षांना मोदीजींनी चित केलं आणि दोन्ही निवडणुकांमध्ये पूर्ण बहुमताने भारतीय जनता पक्ष हा त्या ठिकाणी निवडून आला आणि आता याही निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये हे आम्ही निश्चितपणे स्थापित करू की तीन पक्ष एकत्रित आल्याने काही फरक पडत नाही। या ठिकाणी भारतीय जनता पक्षावर लोकांचा विश्वास आहे, याचं कारण असं आहे कालच महाराष्ट्रातल्या सरकारला एक वर्ष पूर्ण झालं, एक वर्षापूर्वी जनतेचा विश्वासघात करून तयार झालेलं सरकार, जनतेने भारतीय जनता पक्ष आणि युतीला मत दिली होती, माननीय मोदीजींच्या नेतृत्वाकडे पाहून त्या ठिकाणी मतदान झालं होतं, शिवसेनेने देखील आपल्या बॅनरवर माननीय बाळासाहेब ठाकरेंसोबत मोदीजींचा फोटो लावला होता आणि त्यावेळी मत मागितली होती आणि एकत्रितपणे दोघांना मत देऊन या ठिकाणी सत्तेवर लोकांनी बसवलं होतं, भारतीय जनता पक्षाला सगळ्यात मोठा पक्ष केला होता, एकूण लढलेल्या जागांपैकी 70% जागा एकट्या भाजपच्या निवडून दिल्या होत्या, परंतु जनतेशी विश्वासघात करून
असंघाशी संघ करत या ठिकाणी शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सरकार बनवलं। एक वर्षाचं सरकार झाल्यानंतर मला आठवतं सुधीर भाऊ आपण किती उपलब्धी सांगितली होती आपलं सरकार आल्यानंतर, यांचा एकही मंत्री उपलब्धी सांगू शकला नाही। पदवीधर स्नातक चुनाव में कोई भी उम्मीदवार जीत हासिल करे, लेकिन जीत कर आए उम्मीदवारों ने पदवीधरों की समस्या को हल करने में सकारात्मक सोच रखना और उस पर अमल करना जरूरी है। भट्ट सभागृह से कैमरा पर्सन राजकुमार मोहोड़ के साथ संजय मिरे, NBCN न्यूज नागपुर।